कानूनचे हात बहुत लंबे होते हे जालना स्थानिक गुन्हे शाखेने दाखवून दिलं. गुंगीकारक बटन गोळ्या सप्लाय करणाऱ्याला मध्य प्रदेशातून केलं अटक. जालना शहरातील गुंगीकारक आणि उत्तेजित करणाऱ्या औषधांचा बंडाफोड जालना स्थानिक गुन्हे शाखेने दिनांक 6 सप्टेंबर 2024 रोजी केला होता. परंतु स्थानिक गुन्हे शाखा त्यावरच थांबली नाही तर त्यांनी थेट त्याच्या मुळाशी जात उत्पादन करणाऱ्या कंपनीलाच गवसणी घातली. कानून के हात बहुत लंबे होते हे असं म्हटलं जात आहे आणि ते आज स्थानिक गुन्हे शाखेनं दाखवून सुद्धा दिलंय. जालन्यामध्ये गुंगीकारक आणि उत्तेजित करणाऱ्या औषधींचा सप्लाय करणाऱ्या आरोपीच्या थेट मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यातून मुसके आवळल्याची माहिती पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी शुक्रवार दिनांक 20 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 3 वाजता पत्रकार परिषदेत दिली. मानवी आरोग्यास अपायकारक आणि गुंगीकारक बटन गोळ्या अवैधरित्या विक्री करणाऱ्या जालना येथील अल्तमाज शेख, निसार शेख, संतोष बालासाहेब जाधव, राहुल भागाजी गायकवाड, उद्धव शिवाजी पटारे यांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून 1,11,288 रुपये किमतीच्या बटन गोळ्या जप्त केल्या होत्या. त्यांच्यावर सदर बाजार जालना पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखा आता या गुन्ह्याच्या तळाशी जात आहे. पहिल्याच कारवाईमध्ये ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींनी अकोला येथून या गोळ्याचा सप्लाय होत असल्याची माहिती दिली होती. त्यामुळे अकोल्यातून सागर गुणवंतराव आठवले याला ताब्यात घेतलं. त्यानंतर पोलिसांनी त्याची देखील सखोल चौकशी केली असता त्याला अमरावतीच्या कपिल किसनलाल साहू राहणार मसानगंज अमरावती याने गुंगीकारक गोळ्या पुरविल्याची माहिती दिली. त्यामुळे पोलिसांनी पुन्हा त्याला अमरावतीमधून अटक केली. त्याच्या ताब्यातून 87,233 रुपये किमतीचा मुद्देमाल देखील जप्त केलाय. पुन्हा पोलिसांनी अमरावतीच्या आरोपीची चौकशी केली असता त्यांना मध्य प्रदेशातील उमरिया तालुका अमला जिल्हा बैतूल येथील कृष्णा पहाडे हा सप्लाय करीत असल्याची माहिती समोर आली. त्यामुळे पोलिसांनी पहाडे याला सुद्धा अटक केली असून पोलीस आता उत्पादनाच्या मुळाशी जात आहेत. त्यामुळे मुख्य पुरवठादाराचा शोध घेऊन नशेच्या गोळ्याचं जाळं उद्ध्वस्त करण्याची तयारी पोलिसांनी केली. ही कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार रुस्तुम जयवाळ, सागर बावीसकर, कैलास खाडे, जगदीश बावणे, सतीश श्रीवास, इर्शाद पटेल, किशोर पुंगळे यांनी केली आहे. 6 सप्टेंबर रोजी कारवाई करून जालना येथे 4 आरोपी त्याच्यामध्ये अटक केले होते आणि ते 2 मेडिकल स्टोर बेसिकली चालवणारे हे लोक होते. जो प्रिस्क्रिप्शन हे प्रिस्क्रिप्शन ड्रग्स बऱ्याच इझिली पद्धतमध्ये देत होते. त्याच्याकडून सोजोक्स 550, गेस्टॅप्रो, फायर 100, सुहाग्रा 100 अशा विविध कंपन्याचे 8,11,000 एवढे ड्रग्स त्याच्याकडून सीज करण्यात आले होते. आणि 4 आरोपी अल्तमस शेख, निशार शेख, संतोष बाळासाहेब जाधव, राहुल गायकवाड, उद्धव पटारे असे अटक केले होते. तिथे न थांबता त्या तपासाला आम्ही पुढे घेतला आणि त्याचं पूर्ण सप्लाय रूट काय आहे ते शोधण्याचा यशस्वी प्रयत्न झालेला आहे. त्यांना सप्लाय करणारा व्यक्ती अकोला मधला होता आणि त्यामधून अकोल्याचा राहणारा सागर गुणवंतराव आठवळे याला 8 तारखेला अटक केला. त्याच्याकडून तपासमध्ये असा निष्पन्न झाला की अमरावतीमधून त्याला सप्लाय येत होते आणि अमरावतीचा आरोपी कपिल किसनलाव साहू याला पण आम्ही 2 दिवसानंतर 10 तारखेला ते PCR मध्ये असताना अटक करण्यामध्ये सक्सेस भेटला होता. आणि त्याच्याकडून अटक करताना अशीच हे बँड ड्रग्स पण त्याच्याकडून सापडले. मेडले, विगोरा 50, विगोरा 100, विगोरा झॅली असे करीब 87,000 ड्रग्स त्याच्याकडून सापडले होते. अजून पूछताछमध्ये ही सप्लाय रूट मध्य प्रदेशपर्यंत सापडलेला आहे. मध्य प्रदेशचा एक आरोपी कृष्णा युवराज पहाडे राहणारा उमरिया जिल्हा मध्य प्रदेश याला 15 तारखेला गणपतीच्या 2 दिवस अगोदर अटक केलेला आहे पोलिसांनी. अजून आमची तपास सुरू आहे आणि त्यामध्ये इतर राज्यामधले पण काही नेटवर्क आणि आरोपी निष्पन्न झालेले आहे. त्यातून परत आमचा वर्कआउट सुरू आहे आणि जोपर्यंत आम्ही मॅन्युफॅक्चरिंग कंपनीपर्यंत पोहोचत नाही ही आमचा तपास असाच सुरू राहणार आहे. मीडियाच्या माध्यमातून सर्व हे जो व्यवसायामध्ये आहे त्यांना आव्हान पण करतो की आपण लीगल बिझनेस करा, अशा इलिगल गोष्टीचं बळी पडू नको. एकदा पोलिसांची कारवाई नंतर त्याच्यामध्ये जो काही प्रॉफिट कमावलेला असतो त्याच्यापेक्षा जास्त त्रास बरेच दिवस याच्यामध्ये इझिली बेल पण होणार नाही. कॉन्ट्रास्ट हे बँड सबस्टन्स असल्यामुळे जास्त त्रास तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला होतो. तर चांगली कामगिरीबद्दल मी पूर्ण LCBची टीमचा, PI पंकज जाधव, API उबाळे, PSI वाघ आणि पूर्ण आमच्या कर्मचाऱ्याचा शुभेच्छा देतो.